नाही झालं ते स्टार्ट करू. रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाणं थोडंसं 15 मिनिटं सुकवून घेतलेलं आहे सावलीमध्ये. त्यानंतर आता जैविक बीज प्रक्रिया करणार आहे. जैविक बीज करतेवेळी सोयाबीन द्विदलवर्गीय असल्यामुळं रायझोबियम 250 ग्रॅम प्रति 10 किलो आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू प्रति 10 किलोसाठी 250 ग्रॅम ही गुळाच्या पाण्यात मिक्स करून हळूवार बियाण्यावर शिंपडत आहे. एक समान लागण्यासाठी गुळाच्या पाण्यात मिक्स करून घेतलेलं आहे PSB रायझोबियम. हे बियाणं आता सुकवण्यासाठी ठेवलेलं आहे. याच्यानंतर एक अर्धा तासानं टोकवण्यासाठी वापरणार आहे.